मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेटेड आणि लेटेस्ट माहिती देण्याचं काम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या माध्यमातून आम्ही करत असतो. तर मित्रांनो, शिक्षक भरती सुरू झाल्यापासून बऱ्याचशा याचिका ह्या शिक्षक भरतीच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या मागण्या असतील, जे काही राज्य शासनाचे चुकीचे निर्णय असतील त्याच्या विरोधामध्ये या याचिका आहे. तशाच प्रकारची एक याचिका बीएड धारकाची सुद्धा होती की त्यांना पहिली आणि पहिली ते पाचवी करता ग्राह्य धरावं, त्याबद्दलची अपडेट्स आज एका व्हिडिओच्या माध्यमातून आज झालेल्या सुनावणीची मी दिलेली आहे. परंतु मित्रांनो, ही याचिका दुसरी आहे आणि या याचिकेचा केस नंबर आहे 1196 आणि याचिकाकर्ते आहेत जितेंद्र सोनकुसरे आणि इतर. आणि ही याचिका शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधामध्ये आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर बघू शकता. या याचिकेची पुढील सुनावणी ही 22/3/2019 म्हणजे 22 मार्च 2019 ला आहे आणि आपल्या सर्वांकरता ही अतिशय महत्त्वाची याचिका आहे. आणि या याचिकेमध्ये न्यायालयाने काही त्यांचे मत नोंदवलेले आहेत आणि पुढची तारीख दिलेली आहे 22/3/2019. तर नेमकी याचिका कशा प्रकारची आहे आणि याचा शिक्षक भरतीवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. जोपर्यंत मित्रांनो आपल्या हातामध्ये फायनल नियुक्ती आदेश येणार नाही तोपर्यंत नक्कीच आपल्याला लेटेस्ट आणि अपडेटेड माहिती आम्ही देत राहू. तर मित्रांनो, अशा प्रकारचं कोर्टाचं हे या तारखेचं जजमेंट आहे 7 मार्च 2019. वकील देशपांडे आणि विनय जोशी हे होते. तर ही याचिका नेमकी कशा प्रकारची आहे ते आपल्या निदर्शनास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणत आहे. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की का ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथे काय म्हटलेलं आहे की जे याचिका करते होते ते टेट एक्झामिनेशन 6/3/2018 पास आहेत, टीईटी एक्झामिनेशन 1/10/2018 पास आहेत. सर्वसाधारणपणे अशी स्थिती या उमेदवारांची आहे आणि असे बरेचसे उमेदवार आहेत. आणि त्यांनी 25/2/2019 जाहिरातीनुसार प्राथमिक शिक्षक या पदाकरता अर्ज केलेला होता. परंतु या जाहिरातीमध्ये क्लॉज नंबर 3 यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक या पदाकरता अर्ज करायचा असेल त्यांनी सर्वप्रथम टीईटी एक्झामिनेशन पास होणं गरजेचं आहे. टेट एक्झामिनेशनच्या अगोदर टीईटी एक्झामिनेशन शुड हॅव बीन पास प्रिअर टू टेट एक्झामिनेशन, म्हणजेच टेट एक्झामिनेशनच्या अगोदर टीईटी एक्झामिनेशन पास होणं गरजेचं आहे असं त्या जाहिरातीमध्ये होतं. टीईटी एक्झामिनेशन शुड हॅव बीन पास प्रिअर टू टेट एक्झामिनेशन आणि असं असल्यामुळे बरेचसे मित्र हे या पदाकरता ग्राह्य धरल्या गेले नाही, त्यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे. मग यावर या विरोधात हा पूर्णपणे चुकीचा निर्णय असल्या कारणाने या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली आणि तिथे वकिलाने न्यायालयाने त्यांचं मत नोंदवलेलं आहे. तर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये की याच्या मागचं लॉजिक काय आहे, लॉजिक बिहाइंड इम्पोजिंग सच कंडिशन, अशा प्रकारची कंडिशन टाकण्याच्या मागचं राज्य शासनाचं लॉजिक काय की ऑफ पासिंग टीईटी एक्झामिनेशन प्रिअर टू टेट एक्झामिनेशन. म्हणून मी देअरफॉर रिस्पॉन्डंटला असं सांगितलेलं आहे की याच्या मागचं लॉजिक काय आहे आणि का तुम्ही अशा प्रकारची आत टाकलेली आहे. आणि शासनाचा 7/2/2019 निर्णय आहे तो निर्णय असं सांगतंय की अशा प्रकारची कोणतीही त्या शासन निर्णयामध्ये आत नाही आहे. असं असताना आपण आत का टाकलेली आहे आणि बऱ्याचशा उमेदवारांना आपण यापासून वंचित ठेवलेला आहे. तर हेच सर्व मॅटर ऐकण्याकरता आणि यावर योग्य तो निर्णय देण्याकरता पुढील सुनावणी ही 22 मार्च 2019 मध्ये ठेवलेली आहे आणि या तारखेला यावर निर्णय येऊ शकतो. तर अशा प्रकारची ही याचिका आहे, थोडी वेगळी याचिका आहे. बरेचसे उमेदवार यामध्ये आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती याचिका
आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. बरेचसे उमेदवार मित्र असे असतील ते सुद्धा अशाच प्रकारे या कंडिशनमुळे शिक्षक भरतीच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची याचिका आहे. तर नक्की बघूया आपण काय होईल. 22/3/2019 ला यावर निर्णय येऊ शकतो, तो आपण बघूया. धन्यवाद.